नागपुरातील मदन गोपाळ शाळेतल्या मुलांना अचानक उलट्याचा त्रास सुरू झाला, त्यामुळे लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 17 मुलं दाखल करण्यात आली आहेत आणि 17 पैकी 10 मुलांना उलट्या झाल्याची माहिती कळतीय. फूड पॉइझनिंग झाल्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी या सगळ्या मुलांना दाखल केलेलं आहे. शाळेच्या परिसरामध्ये अज्ञात व्यक्ती चॉकलेट्स वाटत होता आणि हेच चॉकलेट्स खाल्ली होती मुलांनी, त्यामुळे काही वेळानं त्यांना हा उलट्यांचा त्रास सुरू झालाय, त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी मुलांना दाखल केलंय. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा शिवाय पोलीस कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. आणखी तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. पराग, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? कोण व्यक्ती होती ज्याने चॉकलेट्स वाटले आणि त्यामुळे मुलांना त्रास झाला? खरं तर धक्कादायक आणि लहान मुलांच्या बाबतीत किती निष्काळजीपणा आहे असाही समोर येतो आहे. 17 मुलं आहे जे मदन गोपाल हायस्कूल मधली आहे, त्यांना बाहेरच्या व्यक्तीने चॉकलेट वाटली असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून मिळते आहे. आणि त्यानंतर त्यांना ज्या उलट्यांचा त्रास झाला तेव्हा त्यांना नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटल जे आहे तिथे आणण्यात आलंय. सीताबर्डी परिसरात सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते दाखल झालेले आहेत. त्यांनी जी माहिती दिली आहे की आम्ही सगळ्या गोष्टीचा तपास करतोय. मुलांची प्रकृती सध्या ठीक आहे, काही जणांना उलट्या झालेल्या आहेत, ज्यांनी चॉकलेट खाल्ले होते ज्यांनी नाही केलं त्यांनाही उलट्या झाल्या, त्यामुळे सध्या घाबरण्याची परिस्थितीने मात्र निष्काळजीपणा कुठेतरी समोर येतोय की लहान मुलांना बाहेरचा व्यक्ती चॉकलेट वाटतोच कसा आणि त्यानंतर त्यांना अशा पद्धतीचा त्रास होतो कसा. जी 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 निश्चित. या सगळ्या संदर्भात पोलीस तपासाअंती काय नेमके तपशील हाती येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल. पराग, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24